दुसरा प्रश्न असा आहे की आपण सध्याची अवस्था पाहिली हिंगोली विधानसभेची, विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे, काय त्यांच्या मार्फत विकास झाला असं वाटतं हिंगोली विधानसभेचा? कोणतेही लोकांकडे तिकिटासाठी काही मागणी केली आहे का हिंगोली विधानसभेसाठी? राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडे मागणी वगैरे काही पत्राद्वारे वगैरे आम्ही चर्चा वगैरे काही झाली? खरं पाहिलं तर आम्ही विधानसभेच्या निवडणुका अवघ्या 2 महिन्यावर आहेत आणि उमेदवार जे आहेत ते आता गावखेड्यामध्ये जाऊन तयारी करत आहेत, आपल्या विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. यामध्येच आता हिंगोली विधानसभेसाठी शरदचंद्रजी पवार गटाचे राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी बराच काळ जिल्हा परिषदमध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या सर्कलचा चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे. अनिल पतंगे या नावाचे सध्या हिंगोली विधानसभेमध्ये जोरदार चर्चा आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत स्वतः अनिल पतंगे आहेत. सर, आता तुम्ही विधानसभा लढवताय, हिंगोली विधानसभेसाठी शरदचंद्रजी पवार गटाकडून इच्छुक आहात, कसं काय वाटलं म्हणजे विधानसभा अचानक लढवावी? कारण ही जर जागा बघितली आपण तर महाविकास आघाडीमध्ये अलायन्समध्ये काँग्रेसकडे असते. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु विषय असा आहे की जागा ही काही कंटिन्यू कोण्या एकाच पक्षाकडे राहावं असा काही करार झालेला नसते. लोकसभेची जागा खरं पाहिलं तर ही राष्ट्रवादीकडे यापूर्वी होती, परंतु नंतर ती काँग्रेसला गेली, नंतर यावेळेस ती आता सेनेला गेली. आणि हिंगोलीला ऑलरेडी पहिल्यानं राष्ट्रवादीची लोकसभा बी होती आणि कळमनुर विधानसभा होती. ह्या दोन्ही जागा खरं पाहिलं तर राष्ट्रवादीच्या आमच्या गेल्याच्या नंतर एकच मतदारसंघ आमच्याकडं वसमत राहिला गेला आणि त्या माध्यमातून जरी आमच्याकडे एक राहिला पण हिंगोली विधानसभामध्ये कार्यकर्त्याची मंडळी जी आमची आहे ती कुठीच हल्ली नाही. इवन एवढं अजितदादाचं अलग गड झाल्याच्या नंतरसुद्धा आमच्या याच्यामध्ये शेनगाव नगर परिषद आमच्या ताब्यात आहे, तिथून नाही तर पंचायत समितीला बी आम्ही 10 वर्ष आमचा उपसभापती होता, त्याच्यानंतर मी जिल्हा परिषदला उपाध्यक्ष होतो. अशा या सगळ्या आणि कार्यकर्त्याची सध्या इच्छा अशी आहे की सगळ्या गोष्टी आपल्या सक्षम असताना आपण मागणी करायला काय हरकत आहे, आणि वास्तविक त्या कार्यकर्त्याचं चूक बी नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्हाला नक्की 100% विश्वास आहे की आमचे वरिष्ठ नेते एखाद्या वेळेस आम्हाला राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाला 100% न्याय देतील. दुसरा प्रश्न असा आहे की आपण सध्याची अवस्था पाहिली हिंगोली विधानसभेची, विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे, काय त्यांच्या मार्फत विकास झाला असं वाटतं हिंगोली विधानसभेचा? कोणतेही लोकप्रतिनिधी असले की ते थोडेसे विकास वगैरे सांगणार किंवा त्यांच्या त्या कार्यकाळामध्ये शासन त्या काही ज्या काही गोष्टी आहेत त्या देणार तेच जर आपण सांगत बसलं तर आपल्याला काही दाखवता बी येईल. परंतु खरं पाहिलं तर आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधव असतील, व्यापाऱ्याच्या अनेक समस्या असतील, या मूळ मुद्द्यावर कोणीच बोलत नाही. जे काही शासनाचं वरून आलेलं आहे त्याच्यावरच आम्ही उदो उदो करतो आणि मूळ प्रश्न मात्र बाजूला राहिला. जर एवढं जर आता भाजप शासन, माझं म्हणणं याच्यापेक्षा भाजप शासनानं जी सध्याची परिस्थिती ओढवली, जर विकास झाला असेल तर प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर मात्र दिवसेंदिवस दुःख जे आहे ते वाढत चाललं. जर शासन चांगलं काम करत असलं तर मग हे दुःख खरं पाहिलं तर कमी व्हायला पाहिजेत होतं. असंख्य शेतीचे प्रश्न आमचे आहेत, GST प्रश्न आहेत, आमच्या या भागाला खरं पाहिलं तर पाण्याची जी सिंचनाची गरज आहे ती कुठे उपलब्ध झाली नाही आणि मालाला भाव नाही. खरं दिवसेंदिवस आमचा हा शेतकरी बांधव असतील, व्यापारी बांधव असतील, व्यापारी बांधव व्यक्त होत नाहीत, परंतु बघितल्याच्या नंतर असंख्य अडचणीत आहेत आणि हे अडचण सोडवण्यासाठी कोणीच तयार नाही. आणि भाजप शासनावर तुम्ही प्रचंड फोडाफोडी, प्रचंड दमदाटी, म्हणजे जसे ED CBIच्या या माध्यमातून हे सर्वसामान्य लोकांना कळलं आणि याच्यावर प्रचंड खरं पाहिलं तर सगळाच वर्ग नाराज आहे. तुमच्या माध्यमातून काय कामं करू इच्छिता तुम्ही? तुम्हाला जर संधी मिळाली, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून उमेदवारीची संधी मिळाली, आमदार जर झाला तर काय तुमच्या मनात वेगळा प्लॅन आहे असं काय? आता आमच्या बाजूला येलदरी खरं पाहिलं तर सगळ्यालाच माहीत आहे, फार मोठं धरण आहे. तो या आमच्या उशाला असताना सुद्धा त्याचा उपयोग मात्र आमच्या शेतकरी बांधवांना किंवा आमच्या मतदारसंघामध्ये त्याचा 1 रुपयाचा सुद्धा होत नाही. खरं पाहिलं तर बारीक सारीक कामं ही तर ऑलरेडी आपण घेऊन येतच असतो, परंतु फार मोठा सिंचनाचा प्रश्न हा जर मार्गी लागला तर माझ्या आकारानं 50 वर्ष 100 वर्ष शेतकऱ्याला सुबत्ता आणण्यासाठी हा फार मोठा प्रश्न आहे सिंचनाचा. त्याच्यानंतर तुमची MIDC असेल,
त्या MIDC मध्ये जर उद्योग वाढले, कारखाने वाढले, तर तिथं स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आणि बाकीच्या जनरल सुविधा ज्या विधानसभेमध्ये उठवायला पाहिजेत, जसे GST असतील, व्यापाऱ्याच्या समस्या असतील, आता ते करण्यासारखं फार आहे. खरं पाहिलं तर तुमच्या या याच्यामध्ये सांगून काही तेवढं पूर्ण होणार नाही, परंतु प्रामाणिकपणे आणि एक विचारधारा ठेवून बऱ्याच वेळेस समाजामध्ये सध्याच्या याच्यामध्ये निवडून एकीकडे जर आलो आपण, तर ज्या समाजाच्या ज्या विचारधारेनं लोकांनी मतदान केलं ते सोडून खरं पाहिलं तर सध्या माणसं दुसरीकडे जातात. आणि त्याच्यामुळं सध्या प्रचंड रोष एक लोकांमध्ये आहे किंवा मतदारकर्त्यामध्ये आहे. आणि मी तरी जवळपास 20-25 वर्षापासून जी काही निष्ठा असते, अनेक संकटं आले आमच्या राष्ट्रवादीवर, परंतु कुठेही आणि कोणीही जिल्ह्यामध्ये बी कोणताही नेता किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता विचारधारेला सोडून गेले हे तुम्हाला आढळणार नाही. म्हणून याच विचारधारेवरच खरं पाहिलं तर येणारी निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. जिल्ह्यातला पीक विम्याचा प्रश्न सध्या भीषण बनत चाललाय. 1,72,000 शेतकऱ्यांना अजून पीक विमा मिळालेला नाहीये. या बाबतीत विद्यमान आमदारांनी कधी आवाज उठवला काय? खरं पाहिलं तर तो फार महत्वाचा विषय आहे, राहून गेला होता. पीक विमा आपल्या शेजारी नांदेड जिल्ह्या असेल, बीड जिल्ह्या असेल, भरभरून शेतकऱ्याला मदत मिळाली. परंतु आपल्या जिल्ह्याला, हिंगोली जिल्ह्याला, एक तर मग आता हे मान्य करावं लागेल की इथली लीडरशिप कमी पडली, आणि प्रत्येक वेळ शेतकऱ्याला जो लाभ मिळायला पाहिजे होता त्याची कोणीही दखल घेतली नाही. त्याच्या संदर्भात खरं पाहिलं तर आम्ही येणाऱ्या या दिवसामध्ये पीक विम्याच्या संदर्भात आणि वीज वगैरे या सिंचनाच्या विषयी आम्ही एक मोर्चा येणाऱ्या काळामध्ये 100% आम्ही काढणार आहे. आणि हे विमा खरं पाहिलं तर सर्वच लोकप्रतिनिधींना हा द्यायला पाहिजे होता, म्हणजे वर शासन दरबारी याला जोर लावायला पाहिजे होता. परंतु ती शोकांतिका आहे की त्याच्याविषयी हे कोणत्याही लोकप्रतिनिधी शेतकऱ्याविषयी आस्था दाखवली नाही. वरिष्ठांकडे तिकिटासाठी काही मागणी केली आहे का? हिंगोली विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडे मागणी वगैरे काही पत्राद्वारे वगैरे आम्ही चर्चा वगैरे काही झाली? खरं पाहिलं तर आम्ही आता ज्या आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब होते, औरंगाबादला आल्याच्या नंतर आम्ही सर्वच हिंगोली विधानसभातले पदाधिकारी, सर्वच आमचे जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ असतील, बाकीचे तालुकाध्यक्ष, नगराध्यक्ष, मंडळी आम्ही सगळेच गेलो होतो. त्यांच्या कानावर आम्ही ही सगळ्या गोष्टी, या मतदारसंघातला विषय, समस्या सगळ्या सांगितल्या. त्यांनी आम्हाला 100% आम्ही प्रयत्न करू म्हणून असं आम्हाला शब्द दिला. इवन पवारसाहेबांच्या सुद्धा बी कानावर आम्ही ते घातलं. आदरणीय रोहितदादा असतील, आमचे युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख असतील, अशा सगळ्याच्याच कानावर आम्ही हा विषय टाकला. आणि ते बी खरं पाहिलं तर सकारात्मक आमच्यासोबत त्यांनी चर्चा केली. आघाडीमध्ये आहात, अलायन्समध्ये आहात, ही जागा तुम्हाला सोडून घ्यावं लागणार आहे. परंपरागत जागा ही काँग्रेसची आहे. मान्य काँग्रेसची परंपरागत जागा आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आम्ही आमचा प्रयत्न करणार आहे. आणि ज्या कोणाला शेवटी महाविकास आघाडीमध्ये ही जागा मिळाली तर त्याचं प्रामाणिक काम सुद्धा करणार आहे. उगीच आम्ही फार नाही मिळाली म्हणून दुसऱ्या गोष्टी काही हे मनात आम्ही विचार कधी ठेवत नाही. अलायन्समध्ये महाविकास आघाडीचं जे काही सध्याची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचाच माणूस आला पाहिजेत याच्याशी मात्र आम्ही 100% ठाम प्रामाणिक राहू, एवढंच या प्रसंगी बोलतो. नक्कीच आपण पाहू शकतो, हे होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत अनिल पतंगे. आणि ते हिंगोली विधानसभा शरदचंद्रजी पवार गटाकडून यावेळी लढवण्यासाठी इच्छुक आहेत अशी मागणी देखील पक्षाकडे त्यांनी केलेली आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली.